समारंभाची सुरुवात आपण वंदे मातरमने करणार आहोत. अंबेकर
माझी अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगरपालिकेचे श्री बी एम आंबेकर. समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत श्री सुधीर फडके. सुधीर फडके यांना मी विशेषण लावलेले नाहीये ते आपल्या लक्षात आलं असेल, पण त्यांचा परिचय मी काय करून द्यायचा आहे. त्यांनी गायलेली, संगीत दिग्दर्शन केलेली अनेक भावगीत चित्रपट गीतं सगळ्यांच्या ओठावर आणि मनात सतत बोलत असतात. गीत रामायण बाबूजी घराघरात पोहोचते आहे. स्वयं श्री राम प्रभू ऐकती कुशल रामायण गाती किंवा गावा राम गा रामायण पराधीन आहे जगती पुत्र मान वाचा हे अजरामर गाणी कोणी विसरू शकणार नाही. त्याला पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन आंबेकरांची ज्येष्ठ कन्या शोभा आपटे यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतर आमचे आंबेकरांचे मित्र गोपते म्हणून यायचे होते, पण ते अजून आलेले नाहीये. जर आले असेल तर त्याने रंगमंचावर यावं. श्रीमती शरयू शहा त्या संगीतप्रेमी आहेत, सतार काही वाजवतात आणि नाट्यपदातील श्रीकृष्ण यावर ते सध्या पीएचडी करत आहेत. त्यांना फार आणि पुष्पगुच्छ देत आहे आंबेकरांच्या सुंबई गार्गी आंबेकर. त्याला आम्ही मगाकडून कारण त्या बोलणार आहे, त्याला म्हणत होतो तुम्ही रंगमंचावर बसावं, पण त्या म्हणायला मी नंतरच येऊन बसते, पण आता त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर श्री महा रानडे माझे पती, ते घडले या गिरगावातून. त्या शब्दांकनाच्या बाबतीत काय झालं की शब्दांकनाच्या दृष्टीनं आंबेकरांबरोबर आमची सतत चर्चा चालू होती. आंबेकरांच्या विविधांगी व्यक्तिमत्वाची श्री रानडे यांना भुरळ पडली आणि शब्दांकनाचं काम करायला ते उद्युक्त झाले आणि मग बरीचशी जबाबदारी मी त्यांच्यावरच सोपून मोकळी झाले. त्यांना हार आणि पुष्पगुच्छ देत आहे गायिका निवेदिका सुनंदा आपटे. श्री विनय आंबेकर आजचे उत्सव मूर्ती, आज ते 85 वर्षांचे आहेत, परंतु त्यांना अजून सर्व गोष्टीमध्ये रस आहे, जाण आहे आणि त्यांची ओळख आता आपल्या वक्त्यांच्या भाषणातून होणारच आहे. लावियले नंदा दीपा रामचंद्र मनमोहन शंकर नाथ आहे धन्य धन्य हो प्रवेशणा उघडी नयन रघुनंदन इत्यादी भावगीतं जे आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्याचं संगीत दिग्दर्शन श्री आंबेकर यांनी केलेलं आहे आणि आकाशवाणीवरून ही सर्व गीतं अधून मधून लागत असतात. त्यांना हा एक पुष्पगुच्छ देत आहे श्री माधव आहे. सौभाग्यवती मंदाकिनी आंबेकर त्यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद मागतो. मला एका दुःखद घटनेचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जातात येत नाही. ही घटना म्हणजे थोर साहित्य नाटककार साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष श्री विद्याधर गोखले
यांचं आकस्मिक लेख आहे. त्यांच्या प्रेरणेनं खरं म्हणजे या पुस्तकाचा जन्म झाला. त्यांनी आम्हाला अनेक सूचना केल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ 5 ऑक्टोबरला या सभागृहामध्ये होणार आहे. पण आमचं दुर्दैव असं की त्यांच्या हयातीत हा समारंभ होऊ शकला नाही. आज त्यांच्या निधनाला बरोबर 1 महिना झाला. त्यांना आपली सर्वांची विनम्र श्रद्धांजली आपण अर्पण करूया. आणि आता मी माननीय मंत्र्यांना प्रकाशन करण्याची आणि त्यानंतर भाषण करण्याची विनंती करते. पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. आपण स्वतःला किती बुद्धिमान समजतो तरी आपण असणार.
हा सरळ वापर होता वाटा होता. माझ्या आयुष्यामध्ये येऊन गेलेले अनेक व्यक्तिचित्र ज्यांचा हळूहळू मला विसर पडत चाललेला आहे, ही व्यक्तिचित्र जिवंत होऊन माझ्या समोर उभे आहे. त्या गॅलरीमध्ये वाचत होतो, आता बाबूजी काय बोलत होते, इकड्या कला काय बोलत होते, राणा काय बोलत होते, माझं लक्ष नव्हतं. बराबर 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 मी पुस्तक चालतो. मला लक्ष प्रथमच असं मुसलमान ह्यांची लागलं का ते शेवटच्या पानापासून पहिल्या पानापर्यंत चालताना सुद्धा त्याच्यामध्ये रंगून गेलो. कारण संगीताचा स्पर्श झाले सारेगम मध्ये येसा आणि सारे साने धर्मा मध्ये येसा, हे दोन्ही उलट उलट करून वाचत होते. सार्थक असतं त्याप्रमाणे आमचं हे संगीतमय पुस्तक तिथे शेवटच्या पानापासून मी वाचायला सुरुवात केली आणि पहिल्या पानावरती खेळावरून झेप मला कळलं. कितीतरी मंडळ्या सर्वांच्या सर्वांमध्ये बाबूजी काय जुना काही आहेत, मी त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून बघतच नाही. अलीकडे एकविसाव्या शतकाची भाषा आपण अनेकदा बोलतो आणि एकविसाव्या शतकामध्ये आम्ही असं करणार आहोत, एकविसाव्या शतकामध्ये आम्ही कसं करणार आहोत, या महत्वाकांक्षेमध्ये खूप होत आहोत. माझी मात्र मानसिकता दिलेली आहे, विसावं शतक शतकच्या आहे सरळ चाललं याच्या वेदना मला होत आहे. कारण विसाव्या शतकामध्ये या सर्व मंडळ जपलं जोपास ज्याचे देवाने बांधले विद्यार्थी ते शतक ज्या शतकाने तुम्हाला मला घडवलं ते शतक भूतकाळामध्ये झाला हे कल्पना पण असतो. याच्यापर्यंतच्या शतकाबरोबर ज्या मंडळीने जे काही उभं केले दिली ते भूतकाळामध्ये असं ढकलं जाते लोटलं जाते याची जाणीव पाण्यापानावर. या ठिकाणी गतिमानची ओळख आहे. आज विधानसभा मध्यमात पंडिताने ओळखले जातात असं म्हटल्यानंतर तरुण पुढे जाऊ तिला कॉलेज मध्ये एक पिढी आहे ते विधानकामध्ये ओळखत नाही आणि वंदे मातरम ओळखत नाही अशी पण तुम्हाला काय सांगायचं. वंदे मातरम राष्ट्रीय म्हटल्याबरोबर तुम्ही यंत्रासारख्या ठिकाणी उभे राहता काही म्हणून उभं राहता काय असतात. पण राष्ट्रीय बाबतीमध्ये आपल्याला काही आठवत असेल की मराठी चित्र मराठी नवीन चित्रपट गृहामध्ये राष्ट्रीय गायलंच पाहिजे असं पण करतात सरकारने गायला केला आणि मग ते राष्ट्रीय गायला स्वाद झाल्याबरोबर आता सिनेमानंतर राष्ट्रीय गीता म्हणून सिनेमा संपता संपता लोक निघून जायचे ते निघून जाईल नाही म्हणून सरकारने दुसरा कायदा करायचा सिनेमा संपता संपता सगळे दरवाजे बंद करायचे. हे ज्या कळायला लागलं का सिनेमा आता संपता संपता दरवाजे बंद होणार म्हणून सिनेमा संपायच्या अगोदर 5 मिनिटं तो सभा निघून जायचे आणि शेवटी त्या ठिकाणी राष्ट्रीय गीतांनी माघार घेतली. हा एक कालखंड आणि यांनी हातामध्ये राष्ट्रीय गीतांचे शब्द आल्याबरोबर त्याच्या दिवशी संगीत होत यायचं, त्याच्या दिवशी ऐकावं असं वाटायचं, त्याच्यातून देखील अंगावर रोहान उभे करायचे, ते गांधीजी ऐकावं असं वाटावं, सुभाष भाऊन ऐकावं असं वाटावं, अर्थानं ऐकावं असं वाटावं. हे सगळी मंडळी एकही महाराजांच्या घेतली कोणी 57 साली पकडल्या 21व्या शतकामध्ये पुन्हा जन्म घेतील असं वाटत नाही. आणि म्हणून मी कधी कधी तक्रार कशी करतो या मंडळीच्या बरोबर की तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं होतं, देश पुढे नेला, समृद्धी केली, पैसे केली गेले मला माहिती नाही आमच्या देश पुढे. पण ज्या कालखंडामध्ये तुम्ही जगला त्या कालखंडातला एक दिवस जर तुम्ही आमच्या नावावर ठेवला असता तरी चक्रवाढ व्याजाने आम्ही तो वाढवत ठेवला असता. पण नेमकं ते मला दिसत नाही. हे सगळी किमयाला माणसं आहेत. मी नेहमी या सर्व मंडळींना परमेश्वराने आपल्यामध्ये कुठेतरी दुवा साधण्यासाठी जन्माला आलेली माणसं आहेत, प्रेषितांच्यासाठी जन्माला आलेली माणसं आहेत. अण्णांच्या ठिकाणी आठवण झाली बाबूजी तुम्हाला माहित असेल दिल्लीला एकदा मी होतो आपल्या घरी मांडवूकर मी नेहमी म्हणतो अण्णा गीत करायचे गीत रचना करायचे कधी लोकांना त्रास करायला लागायचे अण्णांनी अशी मांडणी घातली यावती होती शब्दांची गर्दी व्हायची नंतर अण्णाला म्हणायचं अण्णा आम्हाला तुमच्या गीतामध्ये या आमचं साथ होतो अशी जबरदस्त प्रतिभाशाली माणसं या माणसाची अशी पेटी आहे. वाजवायला लागल्यानंतर ती तन्मयता म्हणजे म्हणतात तन्मयता म्हणजे म्हणतात हा शब्दांचा फक्त शब्द प्रकार झालाय ती तन्मयता अशी की पेटी या माणसाच्या हाती दिल्यानंतर ते स्वर पेटीत उमटतात की आमच्या बाबूजींच्या गोटात उमटतात ते आम्हाला कळत नाही ही त्यांची कल्पना.
याचं कारण ह्या लोकांनी आयुष्यामध्ये बुद्ध कामध्ये लोकांना त्यांनी गरज केला. अवती होती असलेली चांगली चांगली माणसं शोधली, त्यांना तो मारलं आणि त्यांच्या न कळत त्यांच्याकडून जे घेतलं ते त्यांना देखील कळलं नाही. आणि आज विनायकराव जे मोठे आहेत ते विनायकराव म्हणजे नाही एखादा आशाचा डोळक असावा आणि डोळकाच्या समोर गेल्यानंतर आपले अनेक प्रतिबिंबाच्या डोळकामध्ये दिसावे. त्याप्रमाणे विनायकराव जर त्या ठिकाणी त्या डोळकाच्या समोर गेले तर त्याला त्या ठिकाणी येते मार्ग दिसतील, तिथे पावागंड दिसतील, तिथे आपले दिसतील, संगीताची मंडळी आहे ती फार मोठी लागला. कधी कधी मी आज काही बघते हा मुखपृष्ठावरती हा तंबूर होता होता आहे ऑर्केस्ट्रा संगीताचे कार्यक्रम होतात. आणि मग झाली होते की आपण या संपूर्ण 7 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यापैकी एक दिशेत वाटेल आपण हाताळू शकतो. जर कोणी सांगितलं एखादी फ्लूट घे पेटी घे तबला थोडा 2 मीटर जे वाजव ते आपल्याला नाही करता येत. ज्याच्या जीवनामध्ये संगीत आहे त्या जीवनाला काही अर्थ नाही. या निष्कर्षाला आता मी आलेला उशीर झाला, खूप उशीर झाला. पहिली संगीताची महात्म्याची भाष्य म्हणण्याचे कारण ही संतांची लोक आहेत. महाराष्ट्राची परंपरा अशी आहे, जनाभाई असतो मिरावाई असतो तुकाराम असतो रामदास असतो कोणी असतो आमचे सर्व संत जे आहेत त्यांनी आमच्यासाठी लेख दिले नाही. त्यांनी काव्य असतात, काव्य ही संतांची भाषा असेल. आणि म्हणून 700 वर्षांचं दिसत उद्या आम्ही ज्ञानेश्वरांची समाधी सर्वांची बांधली होती. ही संतांची भाषा त्या भाषेचे वारस माझ्या अवतर असलेलं आहे. आणि म्हणून त्या संतांच्या जागेत तिची जागे आमच्या जागेने बाबूजी कालच मी कोणा शेतरी म्हणत होतो आम्हाला तो दिवस परत बघायचा. माझ्याकडे ते पूर्ण मास्तर आले होते क्रांती शाळे मला म्हणे तुमच्यासाठी काय करू का तुम्ही काय करू आम्हाला भूतकाळात घेऊन जा. माणूस स्वतःच्या समाजावरती स्वतःचं भवितव्य काढू शकतो पण मानवाला घराला काम असा फिकर आहे की उदारीतला एखादा क्षण भूतकाळातला एखादा क्षण तिथे त्याला उदारी म्हणत. आणि म्हटलं आम्हाला एक तो क्षण पाहिजे माझ्या लहानपणी माझ्या बाबूंनी की यावर आपल्या शिव शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावरती तुम्ही अण्णा आणि श्री रामचंद्र त्यांनी एक लाख पुराला तुम्ही ओळखलं आणि हे मेरे वतन के प्यारे त्यांचे सूर जेव्हा अपमान होत आहे त्याला पंडितजींच्या नेत्रातून ढगळा ढगळा असतो आहे. बाबूजी आम्हाला त्या पंडितजींच्या तिरुगुणा त्या शिवतीर्थावरती पुन्हा आम्हाला उघडले लावायचं आहे. खरा सगळे कामाला लागले आपण जिथं सांगितले करताय ही मंडळी तोपर्यंत हे भाषेवर नाही. आज मी लिहिले असं सांगतो की आपल्याला कामाला कल्पना नसेल मराठी महाराजांची जी आहे ही कोणी घडवली मला वाटत. कारण की आम्ही डिग्रीमध्ये शिकतो, इन्फंटमध्ये शिकतो, पहिलीमध्ये शिकतो पण मराठी बाबा खरी ही जगाच्या पाठीवरील सगळ्यात समृद्ध बाबाखरी आहे. ही एकमेव बाबाखरी आहे की ज्या बाबाखरीमध्ये मानवी उसातून उच्चारला जाणारा प्रत्येक स्वर अंतर उतारला आहे. सामान्य गोष्ट नाही. ज्याने या बालाकडींचं फ्रेमिंग केलं आणि किती मानवांचे गळे घुटले असतील नाही कल्पना येत नाही. बोल ओरड सोडका सोडका ठिकाण मारका वाटेल कर तुझ्या नळ्यातून बाहेर पडणारा प्रत्येक अक्षर शब्द शब्द आणि अक्षर अक्षर बाबा माझ्या बाबाकडे घ्यायचं आहे. आणि मग ती अशी काही बालाकडी बनवली नाही की जगाच्या हद्दीवरची कुठली भाषा आमच्या मराठीच्या भाषेचा उच्चार स्वीकारून बोलू शकत नाही आहे. एवढी अशी समर्थ भाषा ही आमची मराठी मायबोली आहे ते सामर्थ्य आहे लोकांची. या मराठी भाषेतले कुठली अक्षर आम्ही लिहितो कबूतर खाण्याच्या कबूतराप्रमाणे ती अक्षरांच्या कुठे आम्ही शब्द करतो शब्दांची वाक्य करतो आणि मग खाली प्रमोद नवलकर लिहिल्यानंतर लेखक म्हणून समाजासमोर वावरतो. कधी कधी अंतर्मुख होऊन माझी पुस्तकं मी वाचतो आणि त्यातला माझा शब्द शोधण्याचा प्रयत्न होतो. माझा एकही शब्द नव्हतो जेथे जागे जेव्हा होते जागे होते ही माणसे आणि काही नसतात जेव्हा या माणसांचं पोचत आहे. ही माणसं महाराजांनी तुमचं पोचतच नाही इतकी भारतीय माणसं आहे. त्यांच्या हातावर नुसतं अ आ ई सापडल्यानंतर
नुसता आज त्यांच्या मनुरी सापडला तरी आज तो त्यांचा कारंजा सारखा व्हायचा नाचवत होता आणि तुमच्या माना घोळता बोलता पाहत कधी होते हे तुम्हाला कळत दिसत नाहीये. खऱ्या अर्थाने शब्द करून मांडता हे तुम्हाला नाही जमत आम्हाला. ते सूर त्यांच्या आहेत, ते स्वर त्यांच्या आहेत, ते संगीत त्यांचं आहे. बाबूजी सांगू शकता विनायकराव सांगू शकता होय हे माझं संगीत आहे, मी निर्माण केलेलं आहे, हा राग मी आवडला. हे जे संगीत आहे संगीताच्या वृत्तीमध्ये करत असताना मनुष्य तपत नाही. या आयुष्यामध्ये महात्मा गांधीजींच्या पासून तर सर्वांची सोबत करायची माझी काय गरज असते झाल्या पुढे त्यांचा उल्लेख आहे पुस्तकामध्ये. त्याला पावागडकर भेटले होते आणि पावागडकरांनी विचारलं की पावागडकर आहे विचारलं का गाडीच्या आघाडीच्या कडकडाटामध्ये तुम्ही लिहिता कसं काय. तर भावने आहे विचारलं का वाद्यांच्या खडकडाटामध्ये तुम्ही गाता कसे काय. आणि त्यावर बोलता बोलता विषय नाही गाला का पावांचा आणि पावा आले होते आमच्या रमाकर पाटीलच्या जागेवर तो सुपार्श म्हणून आणि नाहीतर का तुमच्या दोघांचा आवाज घोगरा आहे तर तसा एक विनोद झाला त्यांनी आणि का दो ते दोन घोगरे आवाज आणि एक गोड आवाज त्यांचं एखाद्या कुठेतरी एक संगीत होऊन जाऊन जावं अशा प्रकारचा त्या ठिकाणी विनोद झाला. मला ते विनोदाची आठवण होते फक्त तो उलटा अर्थाने तर दोन सुरेल आवाज आणि एक घोगरा आवाज याचा देखील एखादं बोलत करायला काही अर्थ नाही. बोलायला गेलो तर हा विषय खरं बोलणार कारण की फक्त संगीत नाही त्याच्यामध्ये सुरुवात होते, त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये योगदान आहे, त्याच्यामध्ये तर्पण आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या वेदना आहे समाधान. त्याच्यामध्ये वाटते माझ्या तरुण पिढीची काळजी वाटते हे तरुण पिढीने निर्माण झालेलं आहे तिचं पुढे कसं म्हणण्याची चिंता वाढायला माणूस आहे काय करतो. कारण सहजासाठी जे संगीतातली मंडळी असतात ते स्वप्नावर फार आपल्या सुराबरोबर आणि स्वराबरोबर कधी वाहून जातात ते करत नाही. पण ही माणसं वाहून जाणारी नाही आहेत, ही माणसं वाहून घेणारी आहेत. पण नेहमी म्हणतो काय करतात की माणसं माझ्या बाजूला बसणार तर नेहमी म्हणतो काही माणसं वाहून घेणारा कधी ते रोजी आहेत आणि मी माणसं वाहून घेणारा मी चालू घेते आहे. आणि आम्ही वाहून जाता जाता आम्हाला सारवायचं सावून घ्यायचं काम जे आहे सावून घेण्याचं काम या पिढीकडून होत आहे. पाहता पाहता ही माणसं कधी घेऊन जातात. अरे तुम्ही पुस्तक घेतात खासता खासता पुस्तकामध्ये तुम्ही लिहिलं विद्यार्थ्या दीक्षा साह्यानं मला शक्य झालं ज्यांचं साह्य घेतलं ते विद्यार्थ्यांनी घेत होता आहे. भरल्या पंक्तीवरून माणसं उडून जावी एखाद्या फांदीवरून पक्षी उडून जावे त्याप्रमाणे चांगली चांगली माणसं जपा 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 जातायत आणि जाताना बंदी दिसून देत बंदी देत माणसे येतात माणसं जातात हा प्रवाह फार पूर्वीपासून होता. पण हो गेला भोगला भोग गेला सो गेला अशा प्रकारे एक परंपरा होती परंपरा होती ते परंपरा कुठेतरी 1970 सालानंतर पोहोचली जाती आणि सगळ्या घराच्या फांद्याच्या गळून पडत आहेत त्या ठिकाणी नवीन पालवी फुटत नाही ही हा समज होतो. आता आमदार मंदिर ठीक आहे. एक दिवस केवळ ते आंबाईकरांनी सांगितलं का हा मला कुठेतरी हा मध्ये जो काम आहे मी असा मला सांगते कोणी अनेक करायचं होतं ते कुठेतरी खाली खूप काही बांधकाम झालं होतं. तिसऱ्या दिवशी गेलो ते बांधकामाचा ढिगारा पडला होता सगळ्यांनी ते होईल पडणार होईल पडणार अरे झाला त्यामुळे ते जावाला निवृत्त न जाऊन आवडत साधा विचार होता असतो. पण जावाला एखादी अनधिकृत गोष्ट असते ती कधी अधिकृत होणार नाही हे माहीत असतं तर कसले खोट कचरा तुम्ही घेता जाऊन तुम्ही लागला. पण ही जी वृत्ती जी आहे ती त्यांच्या घरामध्ये दिसते. आज गिरीश मराठचे आनंद आज तुम्ही संगीताच्या वातावरणाने वागून संगीत स्पर्शी झालं पण हे फक्त गिरीशचं काम आहे. माझं म्हणणं तेवढं तर नाही आपल्याला सर्वांना गात आहे नाही आम्हाला वाचवृंदामध्ये सहभाग होत आहे. पण निधान पहिल्या हंजेमध्ये मान डोलामध्ये माणसं जी होती त्यांच्या दराची आपण घेऊ नये. मी नाटकाला जातो सिनेमाला जातो संगीताला जातो केवढी त्याची मला पडील असतो डोळ्यासमोर तेवढी मोठी पडेल. आता वाचन शेट्टींच्या पासून जगांच्या पासून माणसांची प्रेरणा लागली गर्दी असलेली आता पहिल्यांदा होती ती गर्दी मारा डोळामध्येची गर्दी कुठेतरी लिहून गेली. आज झाला दुसरं काही मार दुसरं काही नको कुठेतरी जावे चार माणसं भेडा रंगामध्ये मारा रोवून दिसले तरी दोन माणसं आता इथे जायला लागते एवढी काय करू वाटते ते मला वाचताना काहीच पाहिजे. पण तुमच्या मनात ती इथून पहिला माहिती ती माणसं निघून जाते. एक काळ असा होता की पिठावर देखील माणसं मारा रोवायची. या साहित्य संघामध्ये नाटक संगीत सकाळी समोर नाटक सकाळी चार साडेचार पर्यंत चालायचं. आता मात्र चार तास सात तास नऊ तास असे काहीतरी जोडायला असो दिवस चांगला आहे. मी काहीतरी दुसरं बोलायला लागलोय अमूल बोलत नाही परंतु मनामध्ये ज्या वेदना असतात त्या वेदनांचा तुम्हाला नाही माझ्या कोणाला सोडून मांडायचं
कारण की शेवटी हानी जे जपले नाही हानी जे लोकात काय ते आम्हाला जपता येत नाही. देवाने बदलले, जीवनाचे मूल्य बदलले, देव बदलले, सर्व काही बदलत चाललेलं आहे. आणि इथे काही त्यागवादाची पूजा मानणारा समाजात भोगवादाच्या मागे अडथळत चाललेला आहे. हे चित्र बदलायचं असेल तर मला कधी कधी वाटतं त्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या कडून मोठा अपेक्षा समाज गुरुंतर का, परंतु जी कलावंत कलावंत त्यांची हृदय आणि मन देखील काठेचे आहे. हा पूर्ण आपण ट्रान्सपरन्सी म्हणतो अशा प्रकारची ट्रान्सपरन्सी आहे. ही माणसं आपल्याला वडील घेऊ शकते, ही माणसं आपल्या आईच्या जागे करू शकते. कधी कधी मी रागाने बोलतो, चिडून बोलतो, वेटून बोलून बोलतो. आज आई राहिलेली नाही, वडील राहिलेले नाही. ती आई ती वडील हे सर्व कुठेतरी नष्ट होत चाललं असताना हे पुन्हा उपर करत असेल. मला असं वाटतं विसाव्या शतकात जे आता फक्त चार वर्ष राहिले, चार वर्ष, पण चार वर्ष काही कमी नाही. ह्या मंडळींचा क्रांती केली, क्रांतीच्या भाषा या पत्रामध्ये अनेक झाल्या, अनेक क्रांत्या झाल्या, काही यशस्वी झाल्या, काही अयशस्वी झाल्या. बाबूजी तुमच्या वयातली सर्व मंडळी एकत्र व्हा आणि या विसाव्या शतकातील अशी काही क्रांती करा की 21वं शतक देखील तुमच्या सारखंच आम्ही उजळून काढू शकतो. एवढंच म्हणून धन्यवाद. श्रीमती शरयू शाह नाही, पण माझ्याही नकळत मी या घराचीच एक अशी झाले आणि या कुटुंबाबद्दल वाटणाऱ्या आंतरिक जिव्हाळ्यानं मला त्यांच्याविषयी बोलण्यास उद्युक्त केलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा संवाद, त्यांच्या बरोबरच्या रमणीय आठवणी, याच खरं तर त्याच्या त्याच्या जीवनातल्या आनंदाच्या खाडी असतात. हे आठवणी वळी होण्याचं आणि हे स्वर्ण भांडार आपल्यापर्यंत आणून पोहोचवण्याचं काम श्री व श्री सौभाग्यज रांगणे यांनी केलेलं आहे. कोणी भांडार धन्यासाठी मालव मी तो हमाल भारवाडी असं विनयाने त्यांनी पुस्तकात म्हटलेलं असलं तरी त्यांच्या या कामाबद्दल आपण कृतज्ञ राहावं अशीच त्यांची कामगिरी आहे. एका निर्मळ सुशांत पवित्र व्यक्ती संबंधी लिखित साहित्य असावं ही कल्पनाच मोठी रुची आहे. अनुभवाच्या बोलाची किंमत फार मोलाची असते आणि पूर्ण रोमांचकारी आयुष्य वाटायला येणं हे तर एक परी न भाग्याचंच लक्षण आहे. जीवनाचा खेळ जिंकणं हरणं यापेक्षा सुद्धा तो देहभान हरकून खेळणं अशा एक प्रकारच्या भागलेपणानं आणि निष्ठेनं लाटायचा जीवन प्रवास झाला असं म्हणावं वाटतं मला. या संगीत सुधारकरानं प्रसिद्धी आणि पैसा या कशाचीही कशाचाही मोह न धरता तो मन भर अर्पून वंदे मातरम या गीतासाठी अखिल भारतीय स्तरावर जे अथक परिश्रम आणि जी तपश्चर्या केली ते अतिशय आश्चर्यचकित करणे आहे. वंदे मातरम हे राष्ट्रगीत भावं यासाठी जिद्द मेहनत चिकाटी याच्या जोरावर एकाकीपणे लढणाऱ्या या वीराच्या असामान्य कर्तृत्वाची नोंद घेतली जायला हवी. अनेक थोड्या मोठ्यांसमोर या गीताने वाहवा मिळवली आहे. त्या समोरच्या रागातील वंदे मातरम गीताच्या धाग्याने साध्यांचं जीवनवस्त्र मौल्यवान झालं आहे. शिवाय त्यांच्या जीवनातील अनुभव वैविध्यानं ते झरकारी भरझरी पण झाले. या पुस्तकात तात्यांच्या आई वडिलांच्या आठवणीपासून सर्वच छोट्या मोठ्या प्रसंगाचं वर्णन येतं. त्यावेळेच्या वस्तूंचे भाव, पुस्तकाने येणारी पुरणपोळी हे वाचून तर गंमतच वाटली. पुस्तक वाचताना अवघ्या 5व्या वर्षी गायन करणारा विनायक नजरेसमोर अवतीर्ण झाला. चलेच्या चळवळीतील त्यांचे चैतन्यदायी कार्य समोर आले. स्वातंत्र्य सैनिक म्हणून यथामती यथाशक्ती केलेली त्यांची कृती साकार झाली. गायनानिमित्त दौरे ही सर्व विस्तृत कार्य व्यक्ती वाचताना वाटलं जीवन किती गतिमान असतं. प्रतिजयंती पुढे सरकत असतं. त्यात सुखाचे दुःखाचे आनंदाचे वैभवाचे कडवटपणाचे असे पतन उत्थानाचे सगळे क्षण सामावलेले असतात आणि या सर्व क्षणांचा अनुभव हे पुस्तक वाचताना आला. आणि दादा म्हणजे सत्प्रवृत्तीच्या मार्गावर अनुभवांची भरी मोठी मशाल घेऊन उभे राहिलेले वाटाडे असंच मला वाटले. एक समृद्ध सर्वस्पर्शी साधना ती ही एकनिष्ठतेने या आनंदाची गोडी वेगळी आणि या वृत्तीची जागखुली पण येणारी. महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि अनेक सन्माननीय व्यक्तींच्या सहवासात उमललेलं हे तात्यांचं व्यक्तिमत्व
माझ्या मनात जास्तच आदराचं स्थान होऊन बसतात. तात्यांचे एटेंडी कोलंबिया आणि आकाशवाणीतील दिवस हे खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस होते. तात्यांच्या आयुष्यात हा मधला काळ अत्यंत वैभवाचा म्हणता येईल. लौकिक संसार आणि संगीत संसार भरलेले होते. प्रसिद्धीचे नव्हे सिद्धीच्या मागे लागण्याचे त्यांचे उत्साहाने निर्धाराने आणि निकराने केलेले कष्ट पाहून थक्क व्हावं असेच आहे. गायन कलेची त्या प्रांताची अत्यंत निष्ठेने उपासना व जोपासना करणाऱ्या या कलावंतांची अधिक साधनं पाहून निश्चित झाले. अनुभव समृद्ध व वैचित्र्यपूर्ण असा हा जीवन प्रवास वाचताना मन अतिशय अदमून आणि भारावून गेलं. खरोखर तात्यांचं आयुष्य म्हणजे सगळ्या मागे झपाटून लागणं आहे. यशापयशांची पर्वा न करता जीवाची तमा न वाढवता सुख दुःखाचा विचारही मनात न आणता ध्येया सक्तीनं धावणं आहे. असा जीवनक्रम आचरताना तात्याने किती खडतर प्रसंगाला करून दिलं असेल, किती अडचणीचे डोंगर पार केले असतील किंवा किती खास प्रयोग तोडवले असतील हे सगळं तपशीलवार त्यांचं ज्ञानात नाही. मन अशांत होईल बेचैन होईल असेही प्रसंग तात्यांच्या आयुष्यात आले, पण त्यातही तात्यांनी स्वतःला स्थिर बुद्धीनं समतोल ठेवला आहे. गाण्यातला ताल येतोय जगण्यातही व्यवस्थित आणला आहे. तत्वज्ञान हे जीवनात झिरपावं लागतं, आचरणात उतरावं लागतं, तेव्हाच समचित्तत्व शक्य होत. जीवनाकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी आणि मनाची शक्ती असेल तर सुख दुःखे समेकृत्वा अशी जगाकडे आयुष्यातील घटना प्रसंगाकडे पाहण्याची कृती घडते. या सर्व गोष्टींचा आढळ तात्याच्या जीवनात प्रकर्षाने दिसून येतो. आयुष्यातले कितीतरी कटू प्रसंग त्यांनी विचार न मानता स्वीकारलेले आहेत. घर म्हटल्यावर जे काही आपुलकीचे भाव निर्माण होतात ते तात्यांच्या घरात प्रकर्षाने आढळून येतात. या घरात सर्वांच्या स्थायी एक प्रकारची आत्मीयता दिसून येते. तात्यांच्या वागण्या बोलण्यात आश्वासकता निर्णायकता याचं सुरेख मिश्रण आहे जे त्यांच्यावर बोलताना जाणवतं. येणाऱ्यांना आदरानं प्रेम देणारं व मानाने वागवणारं असं हे घर म्हणूनच मला जास्त विशेषत्वाचं वाटतं. तात्यांची आईंची अगत्य आपुलकी सौजन्य ही जी सुगंधी वैशिष्ट्य आहेत ना त्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. या गुणांचा सुवास त्यांनी त्यांच्या सांगितल्यात येणाऱ्या सर्वांच्या मनात सहजतेनं पेरून ठेवला आहे. या दुर्मिळ गुणांनी या लोकांची मनं भरलेली आहेत की येणाऱ्याही त्या सुवासाने भागले जातात. आणखी जीवाला दुसरं काय हवं असतं? ही 84 वर्षाची कधी सुखकर कधी खडतर अशी वाटचाल सुखरूप सुरळीत होण्यास पत्नीची सुशील निरंतर साथसंगत मोठी महत्वाची आहे. जीवनातल्या सर्व उन्हा पावसात पावलाबरोबर पाऊल टाकणारी सावलीसाठी सोबत करणारी निर्मळ मनाची विशाल अंतकरणाची आणि मन मोकळ्या स्वभावाची मंदाकिनी सद्गुणी मुलगा आदरणारी मुली प्रेमळ सून आणि मुलांसारखी जावई यांच्या सांगितल्या यापुढे आयुष्य आनंदाचं समाधानाचं आरोग्याचं जावं हीच या शुभप्रसंगी प्रभूंच्या विनंत प्रार्थना. श्री महाराजे अंबेकर यांच्या आठवडी वजा चरित्राचा जो प्रकाशन झाला अनुभव माननीय मंत्री प्रमोद नवलकर यांच्या हस्ते झाला. त्या पुस्तकाचा शब्दांक त्यांनी केलेला असल्यामुळे एकूण चरित्र या वाङ्मय प्रकाशांची आज प्रकाशित झालेल्या पुस्तकाविषयी आणि आंबेकरांचं व्यक्तिमत्व मला जे भावलं त्याविषयी मी थोडक्यात आपल्यासमोर माझे विचार मांडणार आहे. सर्वसामान्य म्हणून आपल्याला असं आढळतं की चरित्रांची विधी जातात त्याच्या चरित्रकाराच्या मनावर चरित्र नायकाच्या व्यक्तिमत्वाचं विलक्षण दडपण असत. एक प्रकारचा दराळा त्याला वाटत असतो, त्यामुळे पुष्कळ चरित्राची लिहिली जातात ती एखादा वकील बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करत असतो त्याप्रमाणे लेखक त्या चरित्र नायकाच्या आयुष्यात जे दावं किंवा गौण असतं त्याच सुद्धा समर्थन करताना आपल्याला आढळत. पण त्यामुळे चरित्राची गुणवत्ता मात्र कमी होत असते. आंबेकरांचं चरित्र लिहिताना तशा प्रकारचं दडपण सुदैवाने माझ्या नव्हतं, त्यामुळे त्यांच्या संबंध चरित्राचं आणि व्यक्तिमत्वाचं वर्णन मी त्रयस्थपणाच्या भूमिकेतून बोलू शकतो. एका चरित्र लिहायचं म्हटल्यानंतर आंबेकरांनी मला एवढा प्रचंड संभार उपलब्ध करून दिला ज्याला आपण चरित्राची साधनं म्हणतो ती उपलब्ध करून दिली
की त्याची वर्गवारी करणं हे सुद्धा एक मोठं काम असून जात. पण त्याच्याचबरोबर मला केवळ त्यांच्या त्यांनी दिलेल्या सगळं साहित्यावर अवलंबून राहायचं नव्हतं. मला अंबाईकरी व्यक्ती संपूर्ण जाणून घेऊन नंतरच त्यांचं चरित्र लिहायचं होतं. म्हणून मी वेळोवेळी त्यांच्याबरोबर 10-15 तासाची 15-16 आजची चर्चासत्र घेतली. या चर्चासत्रातून मी त्यांच्या सहाय्यानं ते ज्या काळात आणि परिस्थितीत जन्मले, ज्या काळात आणि परिस्थितीत काढले, त्या काळ तो काळ आणि ती परिस्थिती जाणून घेऊ शकलो. आणि आंबेडकरांच्या विशिष्ट स्वभावामुळे त्या काळाच्या आणि परिस्थितीत ज्या ज्या मर्यादा त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडल्या त्यांचं मला अकल उत्तम प्रकारे होऊ शकत. दुसरं असं की एवढ्या प्रदीर्घ या विसंगती बद्दल त्यांना जेव्हा विचारलं तर ते म्हणाले की एकदा मला असं वाटतं की मी असं केलं म्हणून, पण नाही तसं केलं नसेल. अशा वेळेला मला नाही म्हटलं तरी थोडा तरी माझ्या कल्पनाशक्तीचा वापर करून सत्यान्वेषण करावं लागलं. सोनं वाहन कशी झालं तरी सुद्धा ते थोडं तरी हिट मिसळल्याशिवाय त्याचं अलंकरण होऊ शकत नाही हे आपण जाणतात. त्याप्रमाणे कितीही सत्याची इमान राखायचं म्हटलं तरी चरित्रकाराला शेवटी थोडा तरी आपल्या कल्पनाशक्तीला भाव द्यावा लागतो. पण अंबाईकरी समग्र व्यक्ती आपल्या पुढे साधन करायची मी ठरवल्यानंतर मात्र अंबाईकरांच्या आयुष्यातल्या गोऱ्याबरोबर काळ आणि सोन्याबरोबर पितळ हे सर्व मी आपल्या समोर पारदर्शकतेनं मांडलेलं आहे. काहीही दाखवलेलं नाही. आता आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलायचं झालं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसतं की आपण मोठेपणी कोण होणार आहोत. यदृच्छा आपण मग मोठेपणी एखादी नोकरी पत्करतो किंवा एखाद्या व्यवसायात पडतो. पुस्तकांना मराठी किंवा इंग्रजी किंवा हिंदी या विषयात शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना निबंधाला विषय असतो तुम्ही मोठेपणी कोण होणार, किंवा हाच विषय कधी कधी वेगळ्या स्वरूपात माझी महत्वाकांक्षा असा दिलेला असतो. मला आठवत मी स्वतः या विषयावर 2 निर्णया भाषेत निबंध लिहिताना एकदा मला ट्रॅफिक पोलीस व्हायचंय म्हणजे मी मंत्र्याची सुद्धा गाडी अडवू शकेल वगैरे मुद्दे मी त्याच्यात लिहिले होते. त्या बालबुद्धीला माहीत होतं की मंत्र्याची गाडी अडवता येते उलट त्याला जा म्हणून सांगावं लागत नाही तर सलाम करावा लागतो. पण दुसऱ्याच्या वेळेला मी मला रेल्वे इंजिन ड्रायव्हर राहायचं असं लिहिलं होतं. का तर ट्रेनिंग करायला नको रस्त्यावरून सुण्याची येणार नसते वगैरे. शेवटी झालं मात्र रिझर्व्ह बँकेचं अधिकारी. पण असं आंबेडकरांच्या बाबतीत घडलं नाही. आपल्यापैकी बहुतेकांना आपलं बलस्थान माहीत नसतं. बालवया कित्येकांच्या बाबतीत असं बलस्थान नसतंच मुळी. पण आंबेडकरांना मात्र आपलं बलस्थान संगीत आहे ज्याची राणी पहिल्यापासून होती आणि त्यांनी आपण संगीत क्षेत्रातच नाव कमवायचं अशी खुंगाट मनाची बांधली आणि त्याचा सातत्यानं सातत्यानं पाठलाग केला. पूर्वीच्या काळी होकायंत्र सुद्धा ज्ञान नव्हतं तेव्हा केवळ ध्रुवताऱ्याच्या आधारावर दिशा ठरवत असत नावाने. आणि तशीच आपली जीवननौका वादळग्रस्त समुद्रात संगीताच्या ध्रुवताऱ्यावर अडकपणे लक्ष ठेवून आंबेडकरांनी हा काढला. परिस्थिती अनुकूल नव्हती. कशी होती त्या काळची परिस्थिती? काही अनुकूलता होती का? आपण चरित्रात वाचाल की लहानस घर घातलेच्या चिमण्यांचा आणि कंदिलाचा उजे 2 महिन्यांची बाळणपण अशा परिस्थितीत आंबेडकरांनी 16 वर्षांचे असताना नागपूर बोर्डाची 8वीची हायस्कूल एंट्रन्स अँड स्कॉलरशिप एक्झामिनेशन ही एक परीक्षा, जेजे स्कूल ऑफ आर्टच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या 2 ड्रॉइंगच्या परीक्षा
आणि संगीतातली शेवटची परीक्षा अशा चार परीक्षा एकाच वर्षात 16 वर्ष पूर्ण झालेली असताना केवळ दिल्या एवढंच नव्हे तर प्रथम श्रेणीत त्यांनी त्या उत्तीर्ण केल्या असं कर्तृत्व आंबेकरांचं आहे. ते सेल्फमेड आहे, स्वयं घटित आहे. वाचिका म्हणतात नाभी देखो न संस्कार मृगही विक्रमांचित राज्य स्वयं एव मृगही रहा. मधात शिवत्व आहे, त्याच्यावर काही कुणी राज्याविषयी इतर पशु वगैरे करायला जात नाही, पण त्यानं स्वतःच्या पराक्रमावर राज्य मिळवलेलं असतं आणि म्हणून तो वनराज म्हणून ओळखला जातो. अशी स्वयमेव मृगेंद्रता आंबेकरांच्या ठिकाणी आहे. त्यांनी वंदे मातरम या गीताचा ध्यास घेतला आणि त्या काळात देशभक्ती करणं म्हणजे एक अशी धारा उडत होत. देशभक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद, देशभक्त सुभाषचंद्र बोस, देशभक्त पंडित जवाहरलाल नेहरू ही एक विरुद्धावधी अशी मानली जात होती. मला काय म्हणायचं लक्षात आपल्या यायला हवं असतं तर मी एवढंच म्हणतो की देशभक्त पी व्ही नरसिंहराव, देशभक्त लालू प्रसाद यादव, देशभक्त पंडित सुखराम हे शब्द आपल्या कानाला कसे लागतात ते पहा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते आपल्या नेमकं लक्षात येईल. हे असे धारावर सरकारी नोकरीत असून सुद्धा त्यांनी 42 चळवळी गुप्त माहिती पत्रक वाटण्याचं काम केलं. याच्यावरून त्यांना अर्थात त्याबद्दल स्वातंत्र्य सैनिक हा किताब मिळालेला आहे. नंतर ते एच एम ई मध्ये जे आले होते, नंतर आकाशवाणीत गेले. आकाशवाणीतली त्यांची कारकीर्द माझ्या पिढीतल्या सर्व लोकांना तरी चांगली आठवते, कारण आता एक आठवडा गेला आणि तिच्या आठवड्यात कमीत कमी 3-4 वेळा मी ते आंबेकर हे ना मुंबई आकाशवाणी पाणीवरून उच्चारलं गेलं नाही. पण त्यांच्या मनावर साधू संतांचा विलक्षण पगडा होता. त्यांचा सहवास सुद्धा साधू संतांचा भरपूर होता. साधूजी बाबा, मौनी बाबा, संत भारतीरावकर महाराज यांचा सहवास आणि त्यांच्या चमत्कारांबद्दलचं कुतूहल त्यांच्या मनात कायम वास्तव्य करून असल्यामुळे 1961 साली एक नवल घडलं. काय नोकरीचा धडकाफडकी राजीनामा देऊन आमगावच्या मुक्तेश्वर आश्रमात संत पाटलेगावकर महाराजांच्या आंबेकर निघून गेले. ते कसं झालं हे एक त्यांच्या मोठ्या मुलीचे शब्द सांगायचं झालं शुभा हप्तेचा, तर ते न उलगडणार गोड आहे. तिथे 20-21 वर्ष थोडी थोडकी नव्हे त्यांच्या आयुष्यातली माझ्या मध्ये तरी निदान अक्षरशः फुकट गेली. संगीत फुंटलं कारण परमार्थात प्रगती काही नाही. पण तिथून परत आल्यानंतर मग त्यांची अवस्था सारखी झाली. जो 50 वर्षांनी जागा झाला आणि नंतर त्याला एकदम जग वेगळं दिसायला लागलं. आता पुष्कळ लेखन त्यांचं वर्तमानपत्रात वाचकांच्या पत्र वगैरे आपल्याला पाहायला मिळत आणि अजूनही 85 वर्ष झालेली अजूनही त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक जाणीवा चांगल्या प्रकारे जागरूक आहे. जरा काही मनाविरुद्ध झालं, खूप कुठे झालं की त्यांनी लेखणी हातात घेतली आणि कुठल्या तरी वर्तमानपत्राला पत्र पाठवायला सुरुवात केली. देवी सरस्वतीच्या चित्राबद्दल अलीकडे बबूल माधुरी फिला हुसेन यांनी चित्र काढलेलं, त्यांनी त्याच्यावरून जे वाचन वाचलं त्याच्यानंतर 2-3 ग्रंथ मी सर्व वर्तमानपत्रात बघत होतो. विजय आंबेकरांचं खरमरीत पत्र कसं संपादकाला नाही, कारण आंबेकर नक्की लिहिते की जर कलाकाराला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तर केवळ अतिशय हिंदू हिंदू धर्माच्या देवादेवतांची विडंबना करण्यामध्ये ते व्यक्ती स्वातंत्र्य खर्च व्हायला पाहिजे का. हिंमत असेल
तर बेनसीब गुप्तो सर नाना अस्तित्व चित्र प्रसिद्ध करून दाखवा. अशा प्रकारचं आव्हान देणाऱ्या आंबेडकरांचं पत्र मला ज्या दोन चार दिवसात कुठे वर्तमानपत्रात वाचायला मिळालं नाही त्या मी आंबेडकरांना फोन केला, काय प्रकृती तुमची बरी आहे का? आंबेडकर म्हणाले थोडी नरम नरम गरमच आहे, शिवाय या चरित्राच्या प्रकाशनाचं पण थोडं काम असतं. पण हा प्रश्न तुम्ही का विचारता त्या मी जर त्यांना कारण सांगितलं त्या ते आचार्य झाले. आता एक प्रकारचं दडावपणा युनिस्तू वृत्ती आंबेडकरांच्या ठिकाणी आहे. पण पुष्कळदा काय होतं की ही वृत्ती आणि रांशीपणा माणसाचा भागारेपणा ज्याच्यातली सीमारेषा अत्यंत अस्पष्ट असते, पण या सीमारेषेचं भान आंबेडकरांना उत्तम आहे. त्यांचं मन अत्यंत सुसंस्कृत आहे, वाढीनं किंवा वर्तनानं ते कधीही कुणाला दुखावत नाही. अभिजात सभ्यता त्यांच्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांचं लोकसंग्रह सुद्धा दांडदांड झालेले आहे यावर आरोप पडते. आता या चरित्राच्या फॉर्म बद्दल जर बोलायचं झालं तर आपल्यापैकी जे इंग्रजी वाङ्मयाचे अभ्यासक असतील त्यांच्या लक्षात आलं असेल की गेल्या 15-20 वर्षात प्रत्येक पुस्तकाला एक प्रोलॉग आणि एक एपिलॉग असा असतो. प्रोलॉग मध्ये त्या कथानकात काय पुढे येणार आहे याची थोडी एक पूर्व सूचना आणि एपिलॉग मध्ये शेवटी काय झालं ही त्यांची प्रथा मला अनुसरणीय वाटल्यामुळे मी या त्या प्रथेचा अवलंब हे चरित्र लिहिताना केलेलं आहे. तसं बघितलं तर याची मला जाणीव आहे की प्रोलॉग आणि एपिलॉग हे आम्ही पुन्हा पाश्चात्यांकडून रिइम्पोर्ट करतो. आमच्याकडे मुळी नाटकात सुरुवातीला नांदीजी असते ती प्रोलॉग असतो, सूत्रधार नटी आणि परिभाषकांच्या सहाय्यानं कथानकाचा विषय प्रवेश करून देत असतो आणि आमच्याकडे एपिलॉग पण असतो, कारण अर्थात आपली कथा पुन्हा पूर्वपदावर आणतो मूळ पदावर आणतो तो एपिलॉग असतो. म्हणून जो प्रोलॉग आहे त्याच्यामध्ये आंबेडकरांचं जे बहुरंगी व्यक्तिमत्व आहे त्याच्यात केवळ त्यातला केवळ एकच भाग घ्यायला माहीत झाले असा एक एक जण शंका व्यक्त करत असतो की कोण हे आंबेडकर. एक जण म्हणतो की हे आंबेडकर म्हणजे जे निर्णया वर्तमानपत्रांना पत्र पाठवत असतात आपल्याला न रुजलेल्या गोष्टीविषयी ते असावे. दुसरा जण म्हणतो तुम्ही काय सांगता ते नव्हे हो, आंबेडकर म्हणजे एचएमव्ही मध्ये बाबूजी फडके प्रकाशर कर्वे दत्ता डांगेकर जी एन जोशी बरोबर होते मला चांगलं आठवत ते आंबेडकर. तिसरा सांगतो तुम्ही काय सांगता रेडिओवरती ते आंबेडकर हे नाव मी हजारदा ऐकलेले. चौथा पाचवा सांगतो मी मुक्तेश्वर आश्रमात गेलो होतो खामगावच्या तिथे एकूणच आश्रमाची व्यवस्था बघणारे आंबेडकर नावाचे गृहस्थ होते ते थे आंबेडकर. म्हणजे प्रत्येकाला वाटत असत की हे आंबेडकर ते असावे, पण वास्तविक शेवटी उपसंहारामध्ये म्हणजे एपिलॉग मध्ये मी म्हटलंय की जरी प्रत्येक जणाला आंबेडकर ही व्यक्ती अमुकच असं वाटत असलं तरी सुद्धा आंबेडकर मात्र पारमार्थिक परिभाषेचा परिचय त्यांना खामगावला झालेला असल्यामुळे मिस्किन भाव चेहऱ्यावर अडून म्हणत होते सोहम सोहम तोच मी तोच मी. प्रथमपत्रा पत्र लिहिणारा तोच आंबेडकर मी, एचएमव्ही मध्ये होता तोच आंबेडकर मी, रेडिओवर होता तोच आंबेडकर मी, मुक्तेश्वर आश्रमात होता तोच आंबेडकर मी. दुसरा या पुस्तकामध्ये मी ज्याला चरित्र वाङ्मय या वाङ्मय प्रकारात मुक्तछंद असं म्हणता येईल तो मुक्तछंद वापरलेला आहे. म्हणजे परिच्छेदात दोन दोन तीन तीन प्रसंग सांगितलेले आहेत, कालानुक्रमाने सर्व वर्णन केलेले नाहीये, ज्याचा अर्थ पुढे कालविपर्यास पण होऊ दिलेला नाहीये. पण उदाहरणार्थ वंदे मातरमसाठी त्यांनी उभारली विंदाळवर ही सलग पुन्हा शेवटपर्यंत सांगून म्हणजे जनगण मन आणि राष्ट्रगीत खरेपर्यंत सांगून मग पुन्हा
चरित्राकडे वळलेलं आहे. तशी सूचना वाचकाला चरित्रात त्या त्या वेळेला मी दिलेली आहे म्हणून मी कालविक्रयात केलेला नाही असं म्हटलं. पण त्यामुळे असं झालंय की चरित्र छोटे नाही असतं तरी सुद्धा तुम्ही कुठलंही पान उघडा त्याच्यावर एक दोन परिच्छेद वाचा त्याची गंमत तुम्हाला वाचायला मिळेल आणि ते पुस्तक सलगपणानं वाचलं नाही गेलं नाही तुमच्याकडून आता दिन तेवढंच पान वाचून जरी पुरं केलं तरी सुद्धा आंबेकरांच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण ओळख तुम्हाला होईल. आंबेकरांचं बोलणं अगदी स्पष्ट असतं. जे इकडच्या बोट ज्या बोटावरची तुमची त्या बोटावर करणारे राजकारणी नव्हे. उदाहरणार्थ मला आता मोह होतो म्हणून सांगतो लॉर्ड फार्मर्सन नावाचे नेता आहे जो ब्रिटिश एमपी होता त्यानं एकदा असं केलं की एका वादग्रस्त विषयावर वादग्रस्त बिने यायचं होतं तेव्हा त्याला प्रश्न विचारला सभेमध्ये की या विषयावर तुम्ही मत देणार आहात का अनुकूल. आता आपण घटकावर असं धरूया की आपल्याकडे जे नवीन विधेयक येणार आहे स्त्रियांना 33% आरक्षण देण्याचं विधानसभेत आणि लोकसभेत ते आहे असं धरूया आणि असं म्हणून धरू की पुरुषांना त्याला विरोध आहे आणि स्त्रिया त्याला अनुकूल आहे. तर तो प्रश्न आल्याबरोबर की त्या आरक्षणाला तुम्ही पाठिंबा देणार आहात का तर तो म्हणतो आय विल. ते आय विल म्हणाल्याबरोबर सर्व स्त्रियांनी टाळ्यांचा गडगडाट केला हा पाठिंबा देणार म्हणून. तो गडगडाट ओसरल्यानंतर तो म्हणाला नॉट. सगळ्या पुरुषांकडून आय विल नॉट वाक्य झालं त्यामुळे सगळ्या पुरुषांनी टाळ्यांचा गडगडाट केला आणि तो सांगल्यानंतर पुढे मग तो बोलला टेल यू आय विल नॉट टेल यू. असे हे या बोटाची तुमच्या बोटावर करण्याचे प्रकार आंबेकर करत नाही. आंबेकर स्पष्ट बोलतात पण थोडा स्वभाव विरस्त आहे त्यांचा. आता तुमच्या सांगायचं म्हणजे माझं जे काम होतं संतांगण काळाचं हे काम म्हणजे वधूला भोल्या आणून उभा करणारा जो तिचा मामा असतो त्या मामाचं काम संतांगण काळाचं असतं ते मी इमान राखून केलेले आहे. आता वाचक वर्गांनी त्या चरित्ररूपी वधूला नांदवून घ्यायचं काम तुमच्या सोबत मी निरोप घेतो. माननीय मंत्र्यांना दुसऱ्या काही मीटिंग करता जायच्या असल्यामुळे ते माझी परवानगी विचारतायत मी उठो का तर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना तशी परवानगी देते आणि सर्व ते प्रमुख पाहुणे बाबूजी तर मी बाबूजीला विनंती करते की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करा. माझे अगदी खऱ्या अर्थाने परत दिसले पडत होत माणसाने माझा परिचय घेऊन आणि एकत्र काम करायला लागून मला तिथे 53 वर्ष झालेली आहे आणि 53 वर्षांच्या मध्ये सतत संबंध जरी राहिला नसला सतत भेटी होत नसल्या तरी त्यांचा संबंध आमचे दोघांचे त्यांच्या कुटुंबातले आमचे संबंध ते अगदी सुरुवातीला जसे होते अगदी तसेच आहेत. त्यामध्ये नवमात्रसुद्धा कुणीपणा नाही किंवा काही वेळपणा नाही आहे अशा या मला ज्येष्ठ मित्रांचं त्यांचे वयाने आयोजन मोठे आहे आणि त्याचा मला अतिशय आनंद होतो की इतकी वर्ष जोडून सुद्धा आंबेकर तंदुरुस्त आहे तब्येत अतिशय चांगलं आहे. प्रकृती
आणि स्वभाव यांचं समीकरण अगदी सुरुवातीपासून जसं होतं तसंच राहणं हा एक मोठा योगायोग वाटतो. जसा जसजसा माणसाचं वय वाढतं आयुष्यातले अनुभव वाढतात, आयुष्यात अनेक माणसं भेटतात, त्यांच्या तऱ्हा त्यांचे अनुभव त्यांचं वागणं आपण आयुष्यामध्ये जे जे भोगलं चांगलं अथवा वाईट ते सगळं याचा परिणाम हळूहळू बऱ्याचशा लोकांच्या वरती लोकांच्या स्वभावावरती होतो असा माझा अनुभव आहे. परंतु मला अतिशय आनंदाने असं सांगावं असं वाटतं की आंबेडकरांच्या मध्ये कसलाही बदल झालेला नाही. त्यांनी खूप फार बोलले, खूप संकट सोसली आहे, स्वतःचा आग्रह न स्वतःचे ठरवलं असते त्याच्याशी कधीही अप्रामाणिकपणा न करता जे जे समोर येईल त्या सगळ्याचं त्यांनी असं स्वागत केलं आहे, त्या सगळ्यांना तोंड दिलं आहे. आणि पुन्हा आपण जसे होतो आणि जसे राहणार आहोत तसेच आपण राहणार आहोत की यांनी कृतीने सिद्ध केले असे हे माझे अतिशय जुने मित्र त्यांच्याकडे मी आज मुद्दाम अगदी जवळून त्या लेखून पाहत होतो आणि मला 13 वर्षापूर्वीचे आठवण त्यावेळी कसे दिसत होते. मला जो फरक जाणवला तो फक्त केसांच्या रंगामधला फरक जाणवला. आता तो निसर्ग आहे परंतु त्यांच्या हसण्यामधला त्यांच्या पाहण्यामधला त्यांच्या एकंदर केलेल्या खेळीमधला शरीराच्या खेळीमधला काही वयामुळे परिणाम झालेला असं मला काही वाटलं नाही. आणि अरे परमेश्वरी वेगळी परमेश्वरी वरदान आहे आणि असं परमेश्वरी वरदान मिळायला सुद्धा माणूस कसा असावा लागतो. प्रत्येक माणसावरती हे परमेश्वर आणि अतिशय उत्तम तऱ्हेचं वरदान होतच माणसा माणसामध्ये फरक असतो, स्वभाव स्वभावामध्ये फरक असतो आणि नियती ही त्याप्रमाणेच त्याचं भविष्य ठरवत असते असा माझा अनुभव आहे. परंतु आंबेडकरांच्या बाबतीत मात्र नियतीने ठरवले दिसत आहे त्या मनुष्य जन्माचा कसा होता तसा तो शेवटपर्यंत राहणार, सर्व तसाच राहणार, आग्रह स्वतःचे असेल ते शरीर तसेच राहणार, कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं असेल त्या ठिकाणी त्याचप्रमाणे काम करणार, तितक्याच दृष्टीने वागणार, तितक्याच प्रामाणिकपणे वागणार आणि ठरवलेलं काम आपल्या संगीताच्या क्षेत्रामधलं असो अधिक इतर कुठल्याही क्षेत्रामधलं असो त्या ठिकाणी अत्यंत निष्ठेने काम करणार हे त्यांच्या बाबतीमध्ये अगदी जन्मल्यानंतर नियतीने ठरवलेलं असलं पाहिजे आणि अतिशय आनंदाची गोष्ट की अगदी त्याच प्रमाणात ते वाचताय. आज सुद्धा ते जेव्हा एक वृद्धाश्रमांशी बोलले आवाज सुद्धा तसाच आहे म्हणजे माणसाच्या आवाजामध्ये फरक होतो याप्रमाणे होतो परंतु त्यांचा आवाज सुद्धा बोलताना अगदी 50 वर्षाही अधिक वर्षापूर्वी ज्या जो आवाज माझ्या कानामध्ये त्यांचा आहे तसाच आवाजही आहे. आणखी एक अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे, सुखाची गोष्ट आहे आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे की त्यांचा आवाज म्हणजे गाण्याचा आवाज सुद्धा अतिशय चांगला आहे. तुम्ही जर आज त्यांचं गाणं ऐकलं तर तुम्हाला असं वाटणार नाही की त्या माणसाजवळ इतका आहे का मी गाणार आहे किंवा गाणाऱ्याच्या आवाजामध्ये किती फरक होतो वयाप्रमाणे असा मला अनुभव आहे. आणि माझं गाणं ज्यांनी 50 वर्षापूर्वीपासून ऐकलं असेल असे जे कोणी असते त्यांना तो अनुभवही आला असेल तर अनेक वेळेला त्याच्या कारण आवाज थोडासा बदलत चाललेला थोडासा याच्यामध्ये काहीतरी असा फरक आहे की जो फरक आम्हाला 25 वर्षापूर्वी जाणवला नव्हता परंतु 50 वर्षापूर्वी त्यांचं जो मी ऐकलं आहे मला त्यांची जी गाणी ऐकली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या अशा गाण्याच्या आवाजामध्ये फारसा फरक मला कळलेला नाही.
आणि हे सगळं जे काही त्यांच्यामध्ये आज दोषचतुर्थ भागले जाते त्यामध्ये त्यांच्या तपश्चरीचा भाग फार मोठा आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचा, त्यांच्या निष्ठेचा आणि जीवन ज्या पद्धतीने आता जगायचं त्या पद्धतीने पण प्रामाणिकपणे करायचं. ज्या ठिकाणी जगायचं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करायचं. ज्या ठिकाणी आपल्याला काम द्यायचं त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणाने करताना आणि कसलीही कसूर न करताना काम करायचं हा जो त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाचा कसा आजही मी त्यांच्याकडे पाहताना पाहतो. त्यांच्या पत्नी ते बसलेले आहेत त्यांनाही मी परंतु एक मात्र जो मला स्वतः अनुभव आहे आणि मी अनुभव घेतलाय तोच अनुभव यांच्याबद्दल मी पाहतो मला अतिशय बरं वाटत की आपली पुढची पिढी चांगली असणं ही अत्यंत भाग्याचं असणं असत. आयुष्यामध्ये प्रत्येक मनुष्य जी काही करतो कष्ट करतो मुद्रा करतो व्यापार उद्योग करतो जे काही करत असेल आणि पैसे मिळवतो राहतो काय जे काही असेल वैभव संपत्ती समजा काही वास्तू तिनं ते स्वतः बरोबर घेऊन जाण्यासाठी करत नाही तो पुढच्या पिढीसाठी करत असतो. आणि मनामध्ये इच्छा अशी असते की आपली पुढची पिढी सर्वार्थाने चांगली असावी, अतिशय उत्तम लौकिक प्राप्त करणारी असावी, समाजाला समाजामध्ये उत्तम तऱ्हेचा उत्तम तऱ्हेची मानमान्यता मिळवणारी आपली पुढची पिढी असावी अशी प्रत्येक माणसाची मनापासून इच्छा असते. माझ्या बाबतीत मी तो अत्यंत सुखद असा अनुभव घेतो आहे. माझा मुलगा अतिशय कर्तव्यकार आहे, अतिशय कष्टाळू आहे, उत्तम गायक आहे, तो उत्तम कॉम्प्युटर मध्ये परिपूर्ण असा काम करणार आहे, मोठे उत्तम आहे. परंतु या सगळ्या बाह्य गोष्टी झाल्या परंतु महत्वाची गोष्ट अशी की स्वभावाने अतिशय चांगला मुलगा आहे. माणसाच्या कुठल्याही चरणामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर तो पैसा कीर्ती मालमत्ता हे किती आहे यापेक्षा सुद्धा त्याचा स्वभाव कसा आहे तो आपल्या लक्षात वडील वडीलधाऱ्या मंडळींच्या बरोबर वाचतो कसा, त्यांची काळजी घेतो कसा. आणि घर हे आपलं एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबातला प्रत्येक माणूस हा माझा आहे आणि मी प्रत्येक माणसाचा आहे त्याच्या सुखरूपाशी मी संबंधित आहे. आणि हे सगळं जाणून ज्या ज्या तऱ्हेचं वर्तन मुलांनी करायला हवं असेल त्याचा मी अतिशय उत्तम तऱ्हेने अनुभव घेतो आहे. त्याबद्दल त्यावरती परमेश्वराचा अत्यंत ऋणी आहे. आणि ते मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आंबेडकरांची पुढची पिढी जी आहे ती सगळी अशीच आहे, सगळी एकत्र वागणारी आहे. व्यवसायानिमित्त कामधंद्यानिमित्त माणसं आता एकत्र राहू शकत नाही हे फार काळ हे प्रत्येकालाच माहीत आहे. परंतु एकत्र एका वास्तूमध्ये जरी राहिली नाही कुठेही राहिली तरी मनातल्या ज्या भावना असतात कुटुंबाबद्दलच्या मुलांच्या बद्दलच्या आईबद्दलच्या त्यांच्या इतर सगळ्या लोकांच्या या सगळ्यांच्या बद्दल ज्या भावना असतात त्या भावना तशाच जपणं आणि कुठेही राहिलो तरी आम्ही एकच कुटुंब आहोत, एकत्रच आहोत, आम्ही सगळे एक आहोत, एका नात्याचे आहोत, एका रक्ताचे आहोत, सगळ्यांची सुखदुःख सारखी आहे अशी भावना मनात बाळगणारी पुढची पिढी असावी ही काही प्रत्येकाची अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण करण्याची त्याची पुढची पिढी आहे हे पाहून मला खरोखर अत्यंत आनंद होतो. स्वतःला आंबेडकरांना खूप आयुष्य देऊ, निरोगी आयुष्य देऊ. अगदी शतायुषी असं मी म्हणतो पण शतायुषीचा अर्थ जो माझ्या मनामध्ये आहे तो सफल करण्याची शक्ती फक्त नियतीमध्ये आहे. वेळामध्ये मी पंडित सातोळेकरांनी त्या व्याख्यान ऐकलं होतं, त्या व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितलं होतं की वेळामध्ये 100 वर्ष शतक याचा अर्थ 120 वर्ष असा. तेव्हा असे शतायुषी आंबेडकर, परंतु हे शतायुषी होत असताना ते एकटे तेच नाही, त्यांच्या पत्नी आमचा संयुक्त परिवार आणि ते सुद्धा अत्यंत निरोगी अशा अशा तेच आयुष्य त्यांनी त्यांना मिळावं एवढी परिवार प्रार्थना करतो.
यानंतर आता समारंभाला मी ते आंबेडकर थोडंसं आपले मनोगत व्यक्त करणार आहे. त्यापूर्वी माधुरी सुर्वे ही त्यांची त्यांच्या शेजार किनार तिला तात्याने पुष्पगुच्छ द्यायचा आहे. माधुरी सुर्वे त्यानंतर त्यांच्या नातेवाईक सुर्वे उत्तर म्हणून आंबेडकर थोडस मनोगत व्यक्त करते. त्यानंतर थोडस बोललेलं भाग आहे. त्याचे कारण असं की ह्या पुस्तकातल्या एकंदर जी कल्पना होती ती माझ्या मनात इतकी वर्षे काढून सुद्धा कधीही आली नाही आणि ती ही पहिल्यासाठी विद्यालय गोखले यांची होती आणि त्यांनी मला ही प्रेरणा त्यांच्यापासून मी घेतली आणि मला लिहायला भाग पाडला. त्याहीनंतर मी इथं त्यांच्याकडे गप्पा मारायला किती वेळा तरी गेलो आहे पण एक दिवस असा उदाहरला की त्या दिवशी माझ्या आयुष्यातलं मी सगळं जे काय घडलं आयुष्यात संगीत सेवा केली ते मी बोललो त्यांच्याकडे तेव्हा ते प्रभावित झाले आणि म्हणाले की एवढं भांडार असताना तुम्ही इतके दिवस स्वस्त का बसतात. असे दोन भागातील सहज पुस्तक निर्माण झाला असा उठा आजपासून प्रदेश पडला आणि जायला सुरुवात करा आणि ह्याचा परिणाम होऊन मी ते जायला सुरुवात केली आणि माझे मित्र रांगले त्यांनी हे केला अशी ही प्रेरणा स्थान आहे. आयुष्यामध्ये अनेक प्रश्न येऊन गेले. संगीतामध्ये संगीत संगीताच्या क्षेत्रामध्ये अत्यंत वाईट अनुभव आले चांगलेही आले आणि स्मृतीस्थान माझे कर्मस्नेही सुधीर फडके यांच्यापासून पुष्कळसे गुण मी शिकलो एकत्र असताना आणि शेव आता व्यवसायानिमित्त दूर झाल्यामुळे वाईट वाटतं. असं वाटतं की ते दिवस चांगले होते. वेदास्थान जसे विद्यालय उठले तशा अनेक गोष्टी मी संगीताच्या बाबतीमध्ये शिकलो ते सुधीर फडक्यांच्यापासून. हे जरी वयाने थोडीसे लहान असले तरी पण गुण हा फार मोठा आहे. मग माणसं वयावरती त्रास नाही तर गुणांनी मोठे असतात. ज्ञानेश्वरी महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी दिली त्याचे वर्णन काय आहे. आज ज्ञानेश्वर असते तर त्याला एखाद्या कवितेचं उभं देणार असताना बा अजून तो मोठा व्हायचा आहे तर ते काय घेतो असे एखाद्या कमिटी आयोग असो. परंतु आता आयुष्यामध्ये माझे जे काय पुस्तकं आहेत ते मी ते शाळेत असत नाही पुस्तकं आलेले आहेत. परंतु एक दोन गोष्टी मनोरंजक अशा घडल्या की मी कोणाला टोपी घातली आहे पण मला मात्र काही त्याचे एक दोन सांगतो. 1932 साली नागपूरला डॉक्टर राष्ट्रीय संघाचे डॉक्टर हेडगेवार आणि धर्मवीर डॉक्टर मुंजे आणि संत पाटील डॉक्टर महाराज या तिघांच्या सरोवर माझ्या गाण्याचा कार्यक्रम झाला. 1932 सारखी गोष्ट आहे मी लहान विचारलेला आणि विनयची टोपी डोक्यामध्ये घालत असते. गाणे संपलं डॉक्टर हेडगेवार मला म्हणाले बाळ फार छान गायला आहे आणि तू दिसतोच चांगला तुझा आवाज किती गोड आहे पण तुझ्या डोक्यावरती ही जी टोपी आहे ती विजेची प्रख्यात आहे. विनयची टोपी मी काढून टाक असं नुसतं म्हटलं मी त्याने तर आपल्या हाताने माझ्या डोक्याची टोपी काढली आणि रस्त्यावर विदेशी कापडाच्या होते हे झालं. गोधवणीचे गुरुजी हेडगेवारांच्या चरित्रामध्ये आवडती या घटनेचा उल्लेख केला आहे. पुढे काय झालं गंगाराम भगतसिंग माझी गाठ बनवली आणि त्यांनी सांगितलं की
काय मारता म्हणजे नको मला तुमचे एवढे मोठे मागे काय 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 होता नाही त्यांच्याकडे गेलो आणि पुढे आकृष्ट राहतो संगीताचा फायदा झाला दोन वर्ष आठ वर्ष काढली त्याच्या सभागृहामध्ये परंतु आश्चर्याची गोष्ट ही की कोणी मला खाली वाटला किंवा छोटी आला उपदेश केला नाही तर माझी मलाच लाल वाटत नाही आणि शेवटी मी गांधी चुकी वापरायला हे काय गंमत झाली 1938 साली रत्नागिरीचा काल बद्दल मुक्त होऊन सासाराव सावरकर हे मुंबईला आले आणि त्या भाजपेत घेऊन कधी सांगितलं शेजारी प्रभुकांत केशवराव ठाकरे राहत होते ठाकरेंचा वाटा समोर फार जुना पुष्कर आधी विरोधाचे संबंध त्यांनी मला सांगितलं की आपण एक दिवस बसूया ठीक आहे त्या वेळ आहे गाड्याचा कार्यक्रम झाला तर त्या गाड्याच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते तात्याराव सावरकर आणि सावरकर आणि वडील बंधू बाबा सावरकर आणि धाकटे बंधू काकाबाळ सावरकर हे तिन्ही बंधू स्वातंत्र्यवीर बंधू माझ्या गाड्याला उपस्थित होते आणि शेवटी त्यांच्या आग्रहावरून संयुक्त घटकामध्ये कोणती गाणी मी म्हणून दाखवली त्यावेळेला आवाजच चांगला होता आणि कौतुक झालं कार्यक्रम संपला आणि आम्ही जागा निघालो तेव्हा माझ्या देशाच्या पांढऱ्या गांधी पत्रिकडे प्रभुजन काळ ठाकरेंचे लक्ष गेलं पण ते म्हणे अरे इकडे काम चालत काय मग काही झालं का नाही तुझ्या डोक्याची पांढरी शिक्षण कशाला कधीपासून घालायला लागला असं म्हटलं आणि त्यांनी आपल्या हातून काढली आणि अशा ह्या घटना झाल्या पुढे 1942 मध्ये मी हॅच वापरत होतो तो आपल्या विदेशी कापडाच्या होळीमध्ये आढळते अशा रीती आहे टोपी बदलण्याचे प्रकार जे आले ते टोपीच्या खाली ही संगीत कला म्हणजे तिला मात्र मी शकलो वाढ ही तिला नाही हे त्याच्याचा समाधान आणि या पलीकडे आता लक्ष काही मला सांगायचं नाही आपण सगळ्यांचे आशीर्वाद आपली कृपा परमेश्वराची कृपा आपल्या सदिच्छा या पाठीशी आतापर्यंत होत्या म्हणून हा संगीताचा प्रवास मी करू शकलो अजून मला आशा आहे की आणखी 15 वर्ष काढावी म्हणून परंतु ते होण्याला सगळं परमेश्वराला हे लागतं पण इच्छा आहे अशी आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेची इच्छा मला कसं अंबेकरांची ज्येष्ठ कन्या शोभा आपटे आता आभार मानते चहापानाची व्यवस्था ठेवलेली आहे तरी सर्वांनी चहापान अल्पोपहार घेऊन जावा आणि आपण जागेवरच बसावं की नावर दंड मांडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माचित शंकर प्रभूतीचे देवई सदा वंदिता सामान पाच सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा When prayers go up, blessings come down. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे मला वाटतं हा क्षण भाग्याचा माझ्या वैयक्तिक समाधानाचा विद्याधर गोखले नावाचं रसायन रुढाकान आपल्यात नाही ईश्वर इच्छा बरी येते मात्र ते आज भयात आणि या समारंभाच्या निमित्ताने जर इथे आले असते तर त्यांच्या मंचरलेल्या उपस्थितीत मला आपल्या श्रोता म्हणून बसणं अधिक भावलं असतं आमच्या तात्यांनी अंभईकरांनी भारतीय अभिजात संगीताच्या अथांग सागरातून काही मोती वेचून प्रकृतीची अजिबात पर्वा न करता या स्मरण मौक्तिकाची एक धवलमाला पुस्तक रूपाने आपल्या समोर ठेवली त्यातली सुंदरता ओळखून त्यातली मर्मगंधातली ठेव पुस्तक रूपाने वाचकांसमोर ठेवण्यास डिंपक प्रकाशनाची मोलाची मदत झाली संस्कृतीच्या जपणुकीसाठी संवर्धनासाठी दशमुखी रावणाशी दोन हात करण्यासाठी आपल्यातली धडधडाळी महाराष्ट्रीय मर्द इमान आणि ऊर्जा अजूनही टिकून सतत कार्यनिमग्न राहणारा माणूस म्हणजे आपले सांस्कृतिक मंत्री माननीय श्रीयुत प्रमोद नवलकरांचे आभार मात्र मी मनपूर्वक मानते ते इथं आले आणि या समारंभाची शोभा वाढवली
श्री माहो रांगडे आणि सौभाग्यवती कुटुंब रांगडे या दाम्पत्याची शब्दांकन करताना दाखवलेलं सातत्य आणि यांचं या घटनेशी जडलेलं नातं यांनी नकळत ऋणानुबंधाला रेशमी गोफच तयार झाला. बायकांना दागिन्यांचा शोध असतो असा समज अजूनही प्रचलित आहे आणि मला या रेशमी गोफाचं सान्निध्य अधिक सुखाकार आहे. आजचे प्रमुख पाहुणे श्री सुधीर फडके, श्री बाळासाहेब बाकरे, श्री माह रानडे तसेच सौभाग्यवती शरयू शहा, दाजी भाटोडेकर हेही उपस्थित राहून त्यांनी काक्यांचं कौतुक केलं. त्यांचेही आभार मी मनपूर्वक मानले. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. तसंच साहित्य संघाने जी आम्हाला सर्वतोपरी मदत केली आणि हा 5 ऑक्टोबरला कार्यक्रम जो होणार होता तो रद्द होऊन सुद्धा त्यांनी आम्हाला पुढची तारीख दिली त्या प्रीत्यर्थ त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि वर्तमानपत्रांनी आकाशवाणी यांनी जी प्रसिद्धी दिली त्यांचेही मनपूर्वक आभार. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाकडून जे पुस्तक प्रकाशनाला अनुदान मिळाले त्यांचेही आम्ही ऋणी आहोत. आणि या पुस्तकात लेख लिहिणाऱ्या अनेक लेखकांचे आणि रसिक प्रेक्षक हो तुम्हा श्रोत्यांचेही अंभईकर कुटुंबीय ऋणी आहेत. पुनश्च एकवार सर्व उपस्थितांचे आभार. धन्यवाद.